नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ॲडव्हर्ब्स ए डी व्ही आर बी एस ॲडव्हर्स म्हणजे क्रियाविशेषणे या विशेषणे क्रियाविशेषणे ॲडव्हर्स म्हणजे क्रियाविशेषणे आपल्याला क्रियाविशेषणांचा वापर वाक्यामध्ये केल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण पहिलं क्रियाविशेषण घेतो आहे आफ्टर वर्ड्स ए एफ टी -E ई आर डब्ल्यू ए आर डी एस आफ्टर वर्ड्स आफ्टर वर्ड्स मजे या नर आफ्टर वर्ड्स मजे त्यानंतर वाक्य वर्ड्स मे र वाक्य घटर वर्ड्स ए एफ आर डब्ल्यू ए आर डी ए सॉफ्टवेर्स इफ बी जी नौ बी जी बी यू एस वाई एन ओ डब्ल्यू जी नौ मराठी में अर्थ काउ ही जर आता व्यस्त जर ती आता व्यस्त व्यस्त म्हणजे कामात व्यस्त व्यस्त असेल तेल तो तो नंतर येईल तो तर तो नंतर येईल बघा असंच वाक्य घेऊ आपण इथं फक्त त्या ठिकाणी ही आहे त्या ठिकाणी आपण नाव घेऊ तर घेऊ रोहित आर ओ एच आय टी रोहित विल कम आफ्टरवर्ड्स के एफ टी ई आर डब्ल्यू ए आर डी एस आफ्टरवर्ड्स इफ मोहन मोहन इज बीज नाउ नाऊ नाऊल स्टॉप मराठीमध्ये अर्थ काय होईल इफ मोहन इज बी नाऊ जर मोहन आता आता व्यस्त जर मोहन आता व्यस्त असेल तर रोहित रोहित नंतर येईल रोहित नंतर येईल या वाक्यामध्ये हे ॲडव्हर बाय आफ्टरवर्ड या वाक्यामध्ये आफ्टरवर्ड बघितले आपण याचे वाक्य आलं लक्षामध्ये आता याच्या नंतरचं बघूया आपण ॲडव्हर्ब अगेन ये पी ए आय एन अगेन म्हणजे हां अगेन म्हणजे काय हां वाक्य बघू आपण आय विल रीड धिस धिस मेसेज ई डबल एस A G E message again A G A I N. I will read this message again. I will read this message again. या वाक्यात अर्थ आहे मी हा मेसेज म्हणजे संदेश हा संदेश अगेन अगेन म्हणजे पुन्हा रीड विल रीड म्हणजे वाचेन वाचेन मी हा संदेश पुन्हा वाचेन आय विल रीड दिस मेसेज अगेन पुढचा ॲडवर्ब वर्वा आहे ॲगो ए डी ओ ॲगो म्हणजे पूर्वी म्हणजे पूर्वी ए एगो म्हणजे पूर्वी वाक्य काय घेऊया आपण आय हॅव आस्कड माय टीचर टी एस एच आर टू

ही माझा शिक्षकाला ही माझा शिक्षकाला शिक्षकाला टुडे जायगो म्हणजे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी चार ले हॅव आस्क माय टीचर टू डेज ॲगो मी माझ्या शिक्षकाला दोन दिवसापूर्वी विचारलेले आहे पुढचं ॲडव्हर्ब आहे अहेड म्हणजे पुढे किंवा समोर ए एच ए डी अहेड म्हणजे पुढे किंवा समोर अहेड म्हणजे पुढे किंवा समोर वाक्य घेऊ विल

माझे घर माझे घर समोर दिसेल किंवा पुढे दिसेल समोर दिसेल तुम्हाला माझे घर समोर येईल पुढचं ॲडव्हर्ब आहे ऑलमोस्ट एल एम ओ एस टी ऑलमोस्ट मे जलमोस्ट मे का ऑलमोस्ट मे जवलपासक्य वॉच ऑलमोस्ट ए एल एम ओ एस टी ऑलमोस्ट रेडी आर ई ए डी वाय रेडी वाक्याचा अर्थ काय होईल ही वॉज ऑलमोस्ट रेडीचा तो जवळपास तो जवळपास तयारच होता तयारच होता तो जवळपास तयारच होता पुढचा ॲडव्हर्ब आहे ऑलरेडी ए एल आर ई ए डी वाय ऑलरेडी म्हणजे आधीच ऑलरेडी म्हणजे आधीच वाक्य i have heard h e a r d i have i have already a l r e a d y already heard h e a r d heard all about

ऑलरेडी म्हणजे अगोदरच अगोदरच ऐकलेले आहे ऐकलेले ऐकलेले आहे मी परीक्षेविषयी सर्व काही अगोदरच ऐकलेलं आहे पुढचं ॲडव्हर्ब आहे ऑल्सो एल यसो ऑल्सो म्हणजे हा ऑल्सो म्हणजे काय हा ऑल्सो म्हणजे हा वाक्य तयार करू ही ईज अ डॉक्टर सी आर अँड ऑल्सो रन्स अजीम वायम व्यायाम शाळा मराठीमध्ये अर्थ हीच अ डॉक्टर तो डॉक्टर आहे डॉक्टर आहे आणि व्यायाम सुद्धा व्यायामशाळा सुद्धा व्यायाम शाळा सुद्धा शाळा सुद्धा चालवतो व्यायाम शाळा सुद्धा चालवतो पुढचं ॲडव्हर्ब आहे ऑलवेज एल डब्ल्यू ए S. ऑलवेज मजे नेहमी ऑलवेज मजे नेहमी ऑलवेज मे का वाक्य is always A ऑलवेज एल डब्ल्यू ए S. ऑलवेज

पुढचं ॲडव्हर्ब आहे ए एस -E, आय डी साईड म्हणजे बाजूला साइड म्हणजे बाजूला वाक्य साईड सीट असाइट सीट साईड म्हणजे बाजूला बस बाजूला बस मग आपण घेतलं स्टँड म्हणजे बाजूला उभा रहा, स्टँड असाइट बाजूला उभं रहा, पुढचं ॲडव्हर्ब आहे ॲट ऑल ॲट ऑल मुझे अजीब बात अजीब बात एट ऑल मुझे बात वाक्य डेर इज टू डाउट डी वो यू बी डाउट एट ऑल एट ऑल अबाउट इट देर इज नो डाऊट ॲट ऑल अबाउट इट मराठीमध्ये अर्थ त्याच्याबद्दल त्याच्या बद्दल त्याच्याबद्दल अजिबात अजिबात शंका नाही त्याच्याबद्दल अजिबात शंका नाही पुढचं ॲडव्हर्ब आहे अवे ए डब्ल्यू ए वाय अवे म्हणजे दूर अवे म्हणजे काय दूर अर्थ वाक्य तयार करू ते फ्रॉम एम फ्रॉम डीज याची मराठी मराठीमध्ये अर्थ या तारापासून दूर राहा या तारापासून या तारापासून दूर रहा

च य आर ई दे आर एर बिअरली के आर ई एल वाय बेअरली इन मिनिट्स एम आय आयु मिनिट्स इन हिज अँड मराठीमध्ये अर्थ होईल क्या हातात त्या हतात एम टीम एम पंद्रह मिनट होते आ मिनट होते हाथ जेमतेम पंद्रह मिनिट होते है डाउन डी ओ डब्ल्यू एन डाउन खाली डाउन खाली कोट डैट बैग डाउन डब्ल्यू एन डाऊन मराठीमध्ये अर्थ डॅट बॅक डाऊन ती बॅग ठेव खाली ठेव पुढचं ॲडव्हर्ब आहे अर्ली ई ए आर एल वाय अर्ली म्हणजे लवकर लवकर अर्ली म्हणजे लवकर इंग्रजीमध्ये वाक्य आय थिंक एच आय एन के आय थिंक यू गॉट अर्ली ई ए आर एल वाय अर्ली ओ डी ए वाय आय थिंक यू गॉट अप अर्ली टुडे मराठीत अर्थ मला वाटतं आय थिंक म्हणजे मला वाटतं आज लवकर आज तू लवकर उठलास मला वाटतं आज तू लवकर उठलास पुढचं ॲडव्हर्ब आहे एल्स ई एल एस एल्स म्हणजे आणखी एल्स म्हणजे आणखी किंवा वाक्य टी वॉन्ट्स समथिंग एस ओ एम टी एच आई एन समथिंग एल्स ई वॉन्ट समथिंग एल्स मराठी में अर्थ दुसर किंवा आणखी दुसरं पाहिजे काहीतरी पाहिजे काही किंवा तिला आणखी काहीतरी पाहिजे पुढच ऍडव्हर्ब आहे ई एल यस e ई डब्ल्यू एच -E, आर ई स्वेर मे अन्य कुठे तरी कुरी इतरत्र इतरत्र वाक्य बनूया ही

अन्य कुठेतरी त्याला इतरत्र जावे लागेल त्याला इतरत्र जावे लागेल त्याला अन्य कुठेतरी जावे लागेल पुढचं ॲडव्हर्व आहे इनफ इन ओ क्यू जी एच इनफ म्हणजे पुरेसा आई डोट इनफन ओ यू जी एच इनफ नोटबुक्स नोट बुक्स नोट आई डोट हैोटबुक मराठी मध्य अर्थ माझ्याकडे माझ्याकडे पुरेशा वह्या नाहीत आ? वह्या नाहीत माझ्याकडे पुरेशा वह्या नाहीत पुढच ॲडव्हर्ब आहे

Everyone came on time. Even Ram, who, who never, n never comes on time. मराठीमध्ये अर्थ प्रत्येक जन प्रत्येक जण एव्हरी वेक जण केम ऑन टाइम कट प्रत करा एक जण वेळेवर आला वर आला, पर आला। जन वेळेवर आला हरी रामसुद्धा राम सुद्धा तो कधीही कधीही वेळेवर येत नाही वेळेवर येत नाही तो कभी ही वे नहीं आहे एवर ई व्ही ई आर एवर मे कधी एवर मे कधी वाक्य डू यू एवर गो शेयर टू यू गो गोदिअर टू यू एव्हर गोदिअर मराठीमध्ये अर्थ तू तेथे तू तेथे कधी जातोस तू तेथे कधी जातोस पुढचा शब्द आहे एफ ए आर फार फार म्हणजे दूर वाक्य घेऊ आपण हाऊ फार कॅन यू सी हाऊ फार कॅन यू सी हाऊ फार कॅन यू सीचा मराठीत अर्थ टू किती दूर किती दूर किती दूर पाहू शकतोस तू किती दूर पाहू शकतोस पुढचं ॲडव्हर्ब आहे हार्डली एच ए आर डी वाय हार्डली म्हणजे जवळ जवळ नाहीच या अर्थाने याचा वापर करतात जवळजवळ नाहीच वाक्य घेऊया आय कॅन लिफ्ट एल आय एफ टी लिफ्ट हार्डली हार्डली हिस Box. I can lift hardly this box. Mama, I can hardly hardly H -A R by I can hardly lift up this. बॉक्स तर येत आहे नंतर येईल ऍट बर्ब हार्डलीचा अर्थ क्वचित असा होतो क्वचित मराठीमध्ये अर्थ आय कॅन हार्डली लिव्ह दिस बॉक्स याचा मराठीमध्ये अर्थ मी ही पेटी ही पेटी खूप त्रासाने खूप त्रासाने चालू शकत मी ही पेटी खूप त्रासाने उचलू शकतो पुढचा ॲडवर्व आहे जस्ट जे यू टी जस्ट म्हणजे आताच अगदी केवल आताच अगदी केवल जस्ट मे आताच अगदी केवल वाक्य घे आई वॉज जस्ट जोकिंग केओ के आई एन जी जोकिंग याचा मराठीमध्ये अर्थ मी केवळ गम्मत करत होतो मी केवळ गम्मत करत होतो म्मत करोड़ तो। है मोर ओहर मोर ओहर एम ओ आर ई मोर ओ व्ही आर मोर ओहर मे शिवाय मोर ओहर मे का मोर ओहर मे शिवाय वाक्य बगू एस आय इज

किमत खूब वाजवी है मत खूब वाजवी रिजनेबल वाजवी है प्रीपोजिशन है नेवर एन ई व्ही आर नेवर, नेवर मे कधी ही नहीं नेवर म्हणजे कहीं नहीं वाक्य घर कोवर शेड दैटी आई डी सेड आई नेव्हर सेड दैट मराठी में अर्थ मी तस कधी म्हटलंच नाही म्हटलंच नाही मी तस कधी म्हटलंच नाही पुढचं ॲडव्हर्व आहे नाऊ नाऊ म्हणजे आत्ता नाऊ म्हणजे आत्ता इंग्रजी वाक्य ही विल टू स नाऊ ही विल डू मराठीमध्ये अर्थ तो आता हे येईल आता हे करील पुढचा ॲडवर्ब आहे ऑफन ओ एफ एन ऑफन म्हणजे

Of fun. Someone's house हाऊस मराठीमध्ये अर्थ कोणाच्या घरी वारंवार जाण बरोबर नाही इज नॉट राईट टू गो ऑफन समन्स हाऊस तर टू पण राहिलेलं आहे टू ऑफनच्या नंतर ओपन समन्स हाऊस पुढचं आहे वन्स म्हणजे एकदा वंश म्हणजे एकदा वाक्य इंग्रजीमध्ये आय हॅड गॉन देअर वन्स आय हॅड गॉन देअर वन्स याचा मराठीमध्ये अर्थ मी तेथे एकदा गेलो होतो मी तेथे एकदा गेलो होतो पुढचं ॲडव्हर्ब आहे ओ एन एल वाय ओनली म्हणजे फक्त किंवा एकच ओन्ली म्हणजे फक्त किंवा एकच वाक्य करूया इंग्रजीत हिस इज द ओनली वे टू एस यू डबल सी डबल ई टी सक्सीड दिस इज द ओनली वे टू सक्सीड मराठीत अर्थ यशस्वी यशस्वी होण्याचा यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे हो एकमेव मार्ग आहे यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग आहे पुढचं ॲडव्हर्ब आहे आऊट आउट आउटे बाहेर आउट मजे बाहेर आउट मजे बाहेर वाक्यात ही थ्री टी एच आर ई डब्ल्यू ही थ्री अ बुक आउट आउट मराठी में अर्थ त्याने पुस्तक बाहेर फेकले त्याने पुस्तक बाहेर फेकले ही थ्री अ बुक आऊट त्याने पुस्तक बाहेर फेकले पुढच्या आठवड्यावर आहे क्यू यू आय टी क्यू यू आय टी वाईट म्हणजे अगदी पूर्णपणे वाईट म्हणजे अगदी किंवा पूर्णपणे वाक्य इंग्रजीत एच धीइज सी दिब्ल्यू थिंग्स पी एच आय एन जी एस थिंग्स यू यू आय टी वाईट डिफरंट डी आय डबल टी डिफरंट मराठीमध्ये अर्थ या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत या दोन गोष्टी पूर्णपणे वेगळ्या आहेत पुढचं ॲडव्हर्ब आहे रादर रादर म्हणजे अगदी वा थोडे वाक्य होईल एट इज रादर कोल्ड टुडे वाय याचा मराठीमध्ये अर्थ आज थोडी खंडी आहे पुढचा शब्द आहे एल ओ एम सेल्डम म्हणजे क्वचितच सेल्डम म्हणजे क्वचितच वाक्य वी पी सेल्डम एस सी एल डी ओ एम सेल्डम मीट हिच अदर हिच आदर डीज एच एसी डीज एज मराठीमध्ये अर्थ आजकाल आम्ही एक दुसऱ्याला एकदुसऱ्याला एक दुसऱ्याला क्वचितच क्वचितच भेटतो पुढचा ॲडव्हर्ब आहे सो सो म्हणजे म्हणून मा असं वाक्य इंग्रजीत टू यू थिंक तो। तो तो सो डू यू थिंक सो मराठीमध्ये अर्थ तुला असं वाटत का तुला असं वाटतं का पुढचं ॲडव्हर्ब आहे एस टी आय डबल एल स्टील म्हणजे अद्याप स्टील म्हणजे अद्याप वाक्य आय एम स्टील रायटिंग डब्ल्यू आर आय टी एन जी रायटिंग दुक मराठीमध्ये अर्थ मी अद्याप हेच पुस्तक

वॉज लिविंग इन पुणे देव्हिंग इन पुणे दे मराठीमध्ये अर्थ आहे मी तेव्हा मी तेव्हा पुण्यात राहत होतो किंवा होते होतो किंवा होते पुढचं ऍडव्हर्ब आहे दी एच यू एस अशा प्रकारे दज म्हणजे अशा प्रकार वाक्य बनवू इंग्रजीमध्ये अँड द क्वारल क्यू यू ए डबल आर ई एल द क्वारल was does e hvs -E yesi double -T, t l e d and the coral was the settled marathi madhe arth ani ani asha prakare ani asha prakare handan मिटल आणि अशा प्रकारे भांडन मिटल पुढचं आहे टुगेदर टी ओ जी ई टी एच ई आर टुगेदर म्हणजे एकत्र टुगेदर म्हणजे एकत्र वाक्य बनव्हेजीट टुगेदर They always eat together. They always eat together. ते ऑल्वेज इट टुगेदर ते ऑल्वेज इट टुगेदर हे मराठीमध्ये अर्थ ते नेहमी ते नेहमी एकत्र जेवण करतात ते नेहमी एकत्र जेवण करतात पुढचं ॲडव्हर्ब आहे टी डबल ओ टू म्हणजे खूपच वाक्य बनवूया इंग्रजीत यू आर टू लेट यू आर टू लेट मराठीमध्ये अर्थ तुला खूप उशीर झाला आहे खूप उशीर झाला आहे पुढचा ॲडव्हर्ब आहे व्हेरी व्ही ई -E आर वाय व्हेरी म्हणजे खूप वाक्य ही वॉज व्हेरी टायर्ड कॅ आर इड डी टायर्ड मराठीमध्ये अर्थ तो खूप तो खूप थकलेला होता तो खूप थकलेला होता त्यानंतरच ॲडव्हर्ब आहे यट वाय टी यट म्हणजे अद्याप अध्याप विरचित वाक्य तो तो ही हैज नॉट कम यट मराठी में अर्थ तो अद्याप तो अद्याप आलेला नहीं He has not come yet, ही हॅज नॉट कम यट म्हणजे तो अद्याप आलेला नाही विद्यार्थी मित्रांनो अशी ही दिलेली जवळपास चाळीसच्या आसपास असणारी ही ॲडव्हर्स तुम्हाला वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढायची आहेत आणि सारखी सारखी त्याची रिव्हिजन करायची आहे धन्यवाद